इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ चोवीसावा, थोर हुतात्मे। आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते? उत्तर, लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबाद च्या घोषणा देत होते। आ, 1928 साली लाहोर मध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली? उत्तर, 1928 साली लाहोर मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने झाली। भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले? उत्तर, भगतसिंगांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व नॅशनल कॉलेज येथे उच्च शिक्षण घेतले। ई, ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले? उत्तर, किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीची योजना केल्यामुळे ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना धमकावले। ऊ, कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी नवजवान भारत सभा स्थापन केली? उत्तर, कॉम्रेड रामचंद्र, भगत सिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने सुखदेवांनी नवजवान भारत सभा स्थापन केली। प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा। अ, पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले? उत्तर, पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंग कानपूर सोडून दिल्लीला गेले। तेथे अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग या नावाने काम करू लागले। तेथेही पोलिसांनी लक्ष ठेवल्यामुळे ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावाने वावरू लागले। ई, नवजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम कोणकोणते होते? उत्तर, स्वातंत्र्यासाठी तरुणांना तयार करणे, तर्कसंगत दृष्टीचा अवलंब करणे, जातीते विरुद्ध लढणे व अस्पृश्यतेची पद्धत बंद करणे हे नवजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम होते। ई, बनारसच्या वास्तव्यात राजगुरु यांनी काय काय केले? उत्तर, संस्कृत शिकण्यासाठी राजगुरु बनारसला गेले। तेथे त्यांनी न्यायशास्त्रातील पदवी मिळवली। कन्नड, मल्याळम, हिंदी व उर्दू या भाषा अवगत केल्या। तसेच काही काळ त्यांनी काँग्रेस सेवा दलात कार्य केले। बनारसच्या वास्तव्यात ते चंद्रशेखर आझाद, सविंद्रनाथ सन्याल इत्यादी नेत्यांच्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेमध्ये दाखल झाले व क्रांतिकार्यात सक्रिय भाग घेतला। प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट दिलेला आहे, आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे। बघूया उत्तरे काय आहेत। राजगुरु खेड, भगतसिंग बंग, सुखदेव चौरा बाजार, प्रताप वृत्तपत्र कानपूर। प्रश्न चौथा, पुढील उत्तरे येतील असे योग्य प्रश्न तयार करा। एकाच उत्तरासाठी एकापेक्षा जास्त प्रश्न तयार होऊ शकतात। एक, लाहोर प्रमाणे दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले। आपल्याला अशा प्रकारे वाक्य दिलेलं आहे आणि यावर आधारित प्रश्न तयार करायचे आहेत, पाहूया। उत्तर,
लाहोरप्रमाणे भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र कोणते? आणि दुसरा प्रश्न तयार होतोय, लाहोरप्रमाणे दिल्ली हे देखील कशाचे केंद्र होते? आणि या दोन्ही खालील प्रश्नांचे उत्तर वरील वाक्यामध्ये आहेत. वरील वाक्य त्याचं उत्तर आहे. पुढचं वाक्य, राजगुरू काही काळ काँग्रेस सेवा दलात देखील होते. उत्तर, राजगुरू हे काही काळ कोणत्या सेवा दलात होते? दोन, काही काळ काँग्रेस सेवा दलात कोण होते? तिसरं वाक्य पाहूया, लाहोर मधील लाठीमारात लाला लजपतराय जखमी झाले. उत्तर, लाहोर मधील लाठीमारात कोण जखमी झाले? आणि लाला लजपतराय कोणत्या घटनेत जखमी झाले? चौथं वाक्य, सुखदेव यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली. उत्तर, सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली? आणि नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली? प्रश्न पाचवा, खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. उत्तर, बाळकडू मिळणे वाक्य, इंदिरा गांधी यांना त्यांच्या घराण्यातच देशभक्तीचे बाळकडू मिळाले. सुगावा लागणे वाक्य, आज गावात दरोडेखोर येणार यांचा पोलिसांना आधीच सुगावा लागला होता. पाळत ठेवणे वाक्य, चोरांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. दीक्षा मिळणे वाक्य, एकलव्याला गुरु द्रोणाचार्यांच्या मूर्तीमधून धनुर्धारी विद्येची दीक्षा मिळाली. निर्धार करणे वाक्य, सायलीने वर्गात पहिला क्रमांक आणण्याचा निर्धार केला. भूमिगत होणे वाक्य, इंग्रजाच्या हाती लागू नये म्हणून क्रांतिकारक भूमिगत झाले. प्रश्न सहावा, खालील शब्दांना कारक प्रत्यय लावून शब्द बनवा, त्याचा अर्थ शोधा, असे आणखी शब्द शोधा व लिहा. उत्तर, अन्याय अन्यायकारक, अर्थ आहे जुलमी. बंधन बंधनकारक, अर्थ आहे मनाई. सुख सुखकारक, अर्थ आहे आनंद देणारे. अपाय अपायकारक, अर्थ आहे इजा करणारे. हानी हानिकारक, अर्थ आहे नुकसान. भय भयकारक, अर्थ आहे भीती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.